माटणगाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा येथे रोप संगोपनासाठी एक मूल एक झाड हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. देशी वृक्ष लागवड वाढावी आणि विद्यार्थ्यांना एक अनोखा अध्ययन अनुभव मिळावा यासाठी शाळेने 1 मे 2022 रोजी शाळेतील वर्ग 1 ते 4 35 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 पिशवी मातीसह रोप लागवडीसाठी दिली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या आंबा, चिंच, जांभूळ, बदाम, नारळ, बेल, वड, पिंपळ, निंबू इत्यादी वृक्षांच्या बीचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आवडीने स्वयंप्रेरणेने रोप संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. बीजारोपण कसे करतात, बीजांकरून कसे होते, रोपांची वाढ कशी होते, रोपाची काळजी आणि संगोपन कसे करतात या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कृतीतून आणि अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकता आली. दररोज आठवणीने रोपांना पाणी घालता घालता त्या रोपांशी मुलांचा लढा लागला आहे. पावसाळ्यात या रोपांसमवेत वृक्षदिंडी काढून या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानपत्र देऊन त्यांचा पर्यावरण स्नेही पुरस्काराने शाळा व्यवस्थापन समिती गौरव करणार आहे. एक मूल एक झाड या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षमित्र श्री दिगंबर काकड, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गायके आणि स्वाती पवार यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी गोडी निर्माण करणारा, जिल्ह्याभरातील सर्व शाळांसाठी प्रेरणादायी ठरणारा असा हा उपक्रम ठरला आहे. सदर उपक्रमाचे पालक वर्गातूनही कौतुक होत आहे. देशी वृक्षाचं प्रमाण खूप कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक वृक्ष आपल्याला दिसतात, त्यामध्ये देशी वृक्षाचं प्रमाण खूप कमी आपल्याला दिसून येते. वड आहे, पिंपळ आहे, चिंच, आंबा, नारळ, बेल यासारख्या अनेक वनस्पती आहेत की ज्या आपल्याला फळ फुलं देतात, औषधी वनस्पती देतात, त्यांचं प्रमाण आज कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशी वृक्षाचं प्रेम वाढावं, देशी वृक्षांचं वृक्षारोपण त्यांनी करावं यासाठी एक छोटासा उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये राबवला. 1 मे 2022 रोजी मी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक पिशवी दिली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आवडीचं एका देशी वृक्षाचं बीजारोपण करावं असं त्यांना सूचना दिल्या. बीजारोपण कसं करतात, त्याचं संगोपन कसं करतात याविषयी त्यांना मार्गदर्शन केलं. त्याला विद्यार्थ्यांनीही छान प्रतिसाद दिला आणि स्वयंप्रेरणेने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आज ही रोपं 1 महिन्याची पूर्ण झाली आहेत. त्यांची झालेली वाढ पाहून मलाही खूप आनंद झाला. त्या रोपांना पाणी घालता घालता विद्यार्थ्यांचा त्या रोपाशी लढा लागला आहे आणि ते आवडीने त्या रोपाचं संगोपन करत आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाची ही आवड निर्माण करण्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न उपक्रमाच्या माध्यमातून यशस्वी झालेला पाहून मला खूप आनंद होत आहे. वृक्षारोपणाची ही प्रेरणा मला माझे मित्र दिगंबर काकड सर यांच्याकडून मिळाली आणि उपक्रमाच्या माध्यमातून मी ती माझ्या शाळेमध्ये राबवली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक छान अध्ययन अनुभव मिळाला की बीजारोपण कसं करतात, त्याचं संगोपन कसं करतात, बीजाची वाढ कशी होते ह्या सर्व बाबी ते स्वतःच्या अनुभवातून आनंदाने शिकले आणि खरोखर मला या उपक्रमातून खूप आनंद मिळाला. असाही एक पर्यावरणपूरक उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये राबवावा अशी मी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.